सेतु अभ्यासक्रम 2022-23 इयत्ता 8वी विषय विज्ञान उत्तर चाचणी प्रश्न उत्तरे। वीडियो सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलला सब्सक्राइब केले नसाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा। प्रश्न एक, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। एक, कॅल्शियमची रासायनिक संज्ञा लिहा, उत्तर Ca। दोन, पुढील सहसंबंध पूर्ण करा। श्राव्य ध्वनी 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स वारंवारिता, श्राव्य ध्वनी 20 हर्ट्स पेक्षा जास्त वारंवारिता। तीन, ओळखा पाहू मी कोण, माझा समावेश कोणत्या पोषण प्रकारात कराल। मी डोक्यावरील केसांमध्ये राहते व रक्त शोषून अन्न प्राप्त करते, उत्तर उवा, बाह्य परजीवी पोषण। चार, खाली रासायनिक समीकरण पूर्ण करा। 6CO2 प्लस 6H2O 6H12O6 प्लस 6O2 5 सोबतच्या चित्रातील तारका समूह ओळखून त्याचे नाव लिहा, उत्तर मृग नक्षत्र। प्रश्न दोन, खालील प्रश्नांची उत्तरे लिही, कोणतेही तीन। एक, असे का घडते, सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी सूर्य तांबडा दिसतो, उत्तर प्रकाश अनेक रंगांचा बनलेला असतो, हवेतील धूलिकण रेणू इतर सूक्ष्मकण यामुळे सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी तांबड्या रंगांची विकिरण जास्त होते, त्यामुळे सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी सूर्य तांबडा दिसतो। दोन, चित्रातील प्राण्यांचे नाव द्विनाम पद्धतीने लिहा। प्रजाती बोस, जाती टॉरस। तीन, खाली दिलेले बदल कोणकोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा। एक, विरघळणे भौतिक बदल। दोन, आकाशातून उल्का पडणे आवर्ती बदल। चार, कंसात दिलेल्या राशीची आदिश राशी व सदिश राशी या गटांमध्ये वर्गीकरण करा, क्षेत्रफळ वेग वजन चाल विस्थापन अंतर वस्तुमान। उत्तर सदिश राशी मध्ये येतं वेग विस्थापन वजन, आदिश राशी मध्ये येतं चाल क्षेत्रफळ वस्तुमान अंतर। प्रश्न तीन, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा, कोणतेही तीन। एक, आकृतीतील दर्शविलेल्या भागांची नावे ओळखून त्याचे कार्य लिहा, अ यकृत, ब जठर, क मोठे आतडे। उत्तर कार्य यकृत, ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे, यकृताला भरपूर रक्त पुरवठा होत असतो, यकृताचे मुख्य कार्य म्हणजे ग्लुकोजचा साठा करणे, यकृताच्या खालच्या बाजूस पित्ताशय असते, यामुळे यकृताचे स्रवलेले पित्तरस साठवला जातो, हा पित्तरस लहान आतड्यात पोहोचला की तेथील अन्नात मिसळतो व पचन सुलभ होते, स्निग्ध पदार्थाच्या पचनास पित्तरसामुळे मदत होते, पित्तरसात क्षार असतात। जठर, जठर अन्ननलिकेच्या मोठ्या पिशवीसारख्या भागाला जठर म्हणतात, जठरातील जातींमधून जठर रस स्रवतो,
जठरात आलेले हे अन्न घुसडले जाते. हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्युकस हे जठर रसाचे 3 घटक मिसळून अन्न आम्लधर्मीय होते. जठरात मुख्यतः प्रथिनांचे विघटन होते. खाल्लेल्या अन्नात जठरातील 5 रस मिसळून तयार झालेले पातळ मिश्रण लहान आतड्यात हळूहळू पुढे ढकलले जाते. मोठे आतडे. मोठ्या आतड्यांची लांबी सुमारे 1.5 मीटर असते. येथे फक्त पाण्याचे शोषण होते. मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला अपेंडिक्स हा छोटा भाग जोडलेला असतो. लहान आतड्याचे अन्नाचे पचन झाल्यानंतर न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग मोठ्या आतड्यात येतो. पचनक्रियेनंतर आलेले पदार्थ गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जातात. दोन, पुढील तक्ता पूर्ण करा. संयुग, रेणूसूत्र, समाविष्ट मूलद्रव्यांची नावे. सल्फ्युरिक आम्ल H2SO4, समाविष्ट मूलद्रव्ये सल्फ्युरिक ट्राय ॲसिड, धुण्याचा सोडा सोडियम कार्बोनेट, Na2CO3 सोडियम कार्बोनिक ॲसिड, साखर C12 H22 011 कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन. 3, पुढील बलरेषाचे गुणधर्म आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करा. तर अशा पद्धतीची तुम्हाला आकृती काढायची आहे. उत्तर, चुंबकीय बलरेषा हा सलग वक्र रेषा असून त्याची सुरुवात उत्तर ध्रुवापासून होते व शेवट दक्षिण ध्रुवापाशी होतो. चुंबकीय बलरेषेवर कोणत्याही बिंदूपाशी काढलेले लंबरेषा चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवतात. दोन चुंबकीय बलरेषा एकमेकींना कधीही छेदत नाही. जास्त प्रभावी चुंबकीय क्षेत्राच्या जागी बलरेषा अधिक घट्ट असतात, तर कमी प्रभावी चुंबकीय क्षेत्राच्या जागी बलरेषा विरळ असतात. सारख्या ध्रुवाला जवळ आणल्यास ते दूर ढकलले जातात. याला चुंबकीय प्रतिकर्षण म्हणतात. विभिन्न ध्रुव जवळ आणल्यास ते एकमेकांकडे खेचले जातात. याला चुंबकीय आकर्षण म्हणतात. एखादा चुंबक कितीही कापत गेला तरीही त्याला नेहमी 2 ध्रुव असतात. अशा प्रकारे आपल्याला प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहे. त्याचप्रमाणे 6वी ते 10वीचे सर्व विषयांचे स्वाध्यायाचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व ही स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल. सो चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.